ट्रक भर स्वप्न हा चित्रपट 24 ऑगस्टला आपल्या भेटीला येणार आहे. आयकॉनिक चंद्रकांत प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड व आदित्य चित्र प्रायव्हेट लिमिटेड यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रमोद पवार यांचे आहे. मुंबईत आपल्या हक्काचे घर घेण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेकजण त्यासाठी दिवस रात्र झटत असतात. एक घर हो स्वप्नो का, पण स्वप्न प्रत्यक्षात आणणे हे महाकठीण काम, खास करून महानगरांमध्ये तर विचारूच नका. प्रत्येकाच्या मनात लपलेली ही इच्छा कधी पूर्ण होते तर कधी स्वप्नांच्या हिंदोळ्यावरून परतून जाते. घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका मध्यमवर्गीय कुटुंबाने अशीच केलेली धडपड दाखवणारा ट्रकभर स्वप्न हा चित्रपट 24 ऑगस्टला आपल्या भेटीला येतोय. आयकॉनिक चंद्रकांत प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड व आदित्य चित्र प्रायव्हेट लिमिटेड यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रमोद पवार यांचं आहे. एका चौकोनी कुटुंबाची आणि त्यांच्या स्वप्नांची कथा दाखवताना हक्काच्या घरासाठी त्यांना करावी लागणारी धडपड, आलेल्या भल्याबुऱ्या अनुभवांची आणि भेटलेल्या वेगवेगळ्या माणसांची कथा ट्रकभर स्वप्न या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. सामान्यांच्या जगण्याचं प्रतिबिंब यात प्रत्येकाला पाहायला मिळेल. मकरंद देशपांडे आणि क्रांती रेडकर यात महत्त्वपूर्ण भूमिकेत असून मकरंदने या सिनेमात टॅक्सी ड्रायव्हरची भूमिका साकारली आहे. मी मकरंद देशपांडे, मी एका चित्रपटात काम करतोय, ट्रकभर स्वप्न 24 ऑगस्टला रिलीज होतो. कोकणातनं आलेले राजा आणि राणी क्रांती रेडकर आणि मी, आम्ही शेतकरी आहोत आणि शेतकऱ्यांनी शेतकरीच राहावं का, वरून देवाची प्रार्थना करायची आणि मग पीक आल्यावर पुन्हा वरून देवाची प्रार्थना करायची, अकाली पाऊस नको पडू, मग किंमत येणार की नाही आणि ती किंमत पोचणार की नाही याच्यात सगळं भविष्य बघण्याचं आपल्या मुलांचं, त्यापेक्षा मुलाला काहीतरी बॅरिस्टर होऊ दे किंवा ती जी स्वप्न घेऊन तो जेव्हा येतो मुंबई तेव्हा तो राहतो कुठे. आपण नेहमी मुंबईत बघतो उंच इमारती, बाजूला पण लक्षात ठेवा व्हर्टिकल स्कायलाईन बरोबर एक हॉरिझॉन्टल स्कायलाईन जी बड जी वाढतेच आहे ती त्या लोकांची. आता ती लोकं पण इम्पॉर्टंट आहेत. टॅक्सी चालवणारा कोण, तुमच्या घरी येऊन काम करणारा कोण, तुमचा वॉचमन कोण, फळं विकणारा कोण, ते सगळे तिथेच राहत असतं. भाजी विकणारा कोण, सगळे तिथेच राहत असतं. तर राजा रवी असे जे राहतात, फक्त आपली मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा घर मोठं करण्यासाठी पोटमळा बांधायला जातात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की ते किती मुश्किल आहे. कारण त्या घर तुमच्या नावावर करणं म्हणजे तेवढं सोपं नाही आणि पोटमळा वाढवणं आणि तो राहणं त्याच्यात राजकारण येतं. कारण का त्याच्यात मग हळूहळू अशी माणसं येतात की जी, आणि खास करून राजाराणी हे जे काही त्यांची नैतिक मूल्य, गरीब असलं तरी नैतिक मूल्य असतं, तेव्हा राजा राणी आणि त्यांची मुलगी ही कशी आपली मूल्य ठेवत आपली स्वप्न घडवण्याच्या मागे लागतात आणि ते करू शकतात का. ती ही फिल्म आहे ज्याच्यात खूप छान म्युझिक आहे आणि खूप छान परफॉर्मन्सेस आहेत. खरंच अर्थाने मनोज त्याच्या कॅरेक्टरबद्दल सांगेल, पण हा जर फिल्म करत असेल तर ती फिल्म चांगली असेल. तर क्रांतीने मकरंदच्या पत्नीच्या भूमिकेत रंग भरले आहेत. या दोघांसोबत मुकेश ऋषी, मनोज जोशी, स्मिता तांबे, आदिती पोहनकर, विजय कदम, आशा शेलार, वैभवी पवार, प्रेमा किरण, जनार्दन लवंगरे, साहित्य गिलबिले, ज्योती जोशी, सतीश सलागरे, सुरेश भागवत, जयंत गाडेकर, दीपज्योती नाईक अशा कलाकारांच्या भूमिका यात आहेत. ट्रकभर स्वप्न ही आज प्रत्येक माणसाचं आयुष्य जगण्याकरता, आयुष्य फुलवण्याकरता एक स्वप्न सेवत असतो नेहमी आणि स्वप्न बाळगून तो जगत असतो. तो लहान माणूस असो, कारकून असो, सामान्य वर्कर असो किंवा तो सामान्य हमालीचं काम करणारा माणूस असो किंवा एक कॉर्पोरेट सेक्टरचा CEO असो किंवा तो पॉलिटिशियन असो किंवा कोणी असो शेतकरी असो, प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं. आणि अशा मेट्रो सिटीजमध्ये येऊन स्वतःचं गाव सोडून कुठल्या पद्धतीनं ते राजा राणी स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्याकरता काय काय येतं त्यांच्या आयुष्यात आणि त्यांच्या आसपास असणारे, जसं याने हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल इमारतीत राहणाऱ्या माणसांची सुद्धा जी बाकी असलेली स्वप्न आहे त्यांच्या स्वप्नात सुद्धा कुठल्या कुठल्या बाधा आहे आणि ती कशी पूर्ण होतात, तर ही अशी ट्रकभर स्वप्न या फिल्ममध्ये तुम्हाला बघायला मिळतील. आणि ती स्वप्न
बघत असताना तुम्हाला तुमची लाईफ सुद्धा, तुमचं जीवन सुद्धा, तुम्ही बघितलेली स्वप्न सुद्धा कुठं ना कुठं तुला तुम्हाला ती फिल्म दृश्य माध्यमातून डोळ्यात बघताना चिंतनात तुमच्या ती तुमची जी स्वप्न बघितलेली आहे ती सुद्धा तुम्हाला आवर्जून दिसते. वेगवेगळ्या पठडीतली चार गाणी ट्रकभर स्वप्न या चित्रपटात असून श्रेयस यांच्या लेखणी आणि संगीतातून साकारलेल्या या गीतांना सोनू निगम, आनंद जोशी, ममता शर्मा, आदर्श शिंदे, जावेद अली, अश्मी पाटील यांचा स्वरसाज लाभलाय. लुकलुकले स्वप्न हे प्रेमगीत, सेल्फीवाली हे आयटम सॉन्ग, मुंबईच्या जीवनावर भाष्य करणारे धडक धडक हे गाणं आणि देवा तुझ्या हे भक्तिमय गीत यांचा सुरेख नजराणा या चित्रपटात आहे. मीना चंद्रकांत देसाई, नयना देसाई या ट्रकभर स्वप्न या चित्रपटाच्या निर्माता आहेत. चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रवीण तरडे यांनी लिहिलंय. छायांकन राजीव जैन यांनी केलं असून संकलन प्रशांत खेडेकर यांचं आहे. कला दिग्दर्शन हेमंत भाटकर यांचं आहे तर नृत्य दिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केलंय. वेशभूषा पूर्णिमा ओक तर रंगभूषा सुहास गवते यांची आहे. ध्वनी विजय भोपे यांच्या आहे. पोस्ट प्रोडक्शनची जबाबदारी मिलिंद सकपाळ, केदार जोशी यांनी सांभाळली. संजय खानविलकर या चित्रपटाचे निर्मिती सल्लागार आहेत तर सुहास पांचाळ या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. अशा या मुंबईतल्या धावपळीतल्या जीवनाची कहाणी घेऊन पुष्पक फिल्म प्रस्तुत ट्रकभर स्वप्न हा चित्रपट आपल्या भेटीला येतोय 24 ऑगस्टला.